नीलम गोरे हे नागपुरात आलेले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच अधिवेशनात शाळांच्या प्रश्नाबाबत शिक्षण मंत्र्यांना पुढच्या 2-3 दिवसात बैठक घ्यायला लावणार असेही त्या बोलल्यात. सोबतच पुण्यातील मारहाणीच्या संदर्भात त्या म्हणाल्या की शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारची दंडेलशाही योग्य नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर पालक आणि शाळा व्यवस्थापन राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना होत आहेत. नाही, मुळामध्ये असे शाळा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. काही शाळांच्यामध्ये स्वतःचं स्वार्थत्याग करून सुद्धा संचालकांनी शाळा चालवलेल्या आहेत, सहानुभूतीने चालवलेल्या आहेत. पण काही शाळांच्यामध्ये इंटरनेटवरून किंवा ऑनलाईन जरी काम चालू असेल तरीसुद्धा क्रीडांगणाची फी लावणाऱ्यासुद्धा शाळा आहेत. आणि त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणू अन्यायकारकरित्या पालकांवरती जिथे दबाव आला आहे तिथे पालकांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. त्यातून 8-9 महिने शाळा चालू नव्हत्या. त्यांना उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की पूर्ण मोफत तुम्ही देऊ नका, परंतु त्यात फीमध्ये तुम्ही तरतूद अशी करा की सवलत दिली जाईल. परंतु ती सवलतसुद्धा दिली जाते असं नाही आहे. मी तुमच्याकडचे ते शॉर्ट्स पाहिले वाहिन्यांवरती आणि ABP की त्याच्यात बाउन्सर दिसत आहेत आणि ते ढकलत आहेत लोकांना. मला असं वाटतं शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारनी दंडेलशाही करणं हे संस्था चालकांना सुद्धा शोभणारं नाही आहे. पण पालक आणखीन शाळा यांच्यामध्ये PTA पेरेंट टीचर असोसिएशनची व्यासपीठं आहेत आणि त्याच्या नियमित बैठका जर का झाल्या तर बरेचसे प्रश्न निकाली निघू शकतात. परंतु पालकसुद्धा आमच्या मुलाची फी कमी करा अशा पद्धतीने एकेकटे जर का वाद घालायला लागले तर मग बाकीचे पालक आणि इतर पालक यांच्यामध्ये सुद्धा विसंवाद तयार होतो आहे. आणि पुण्यामध्ये तर आम्हाला असं 2-3 शाळा दिसलेल्या आहेत की त्या पूर्ण बेकायदेशीरच आहेत, म्हणजे त्यांची नोंदणीच नाही आहे आणि ते विद्यार्थ्यांना सांगत पण नाहीत की त्या शाळांना बंदी आहे आणि पालकांची दिशाभूल केली जाते. याबद्दल शिक्षण संचालकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला निदर्शनाला आणून द्या, आम्ही लगेच त्याच्यावर कारवाई करतो. परंतु मला स्वतःला असं वाटतं की अधिवेशन चालू आहे तर मी वर्षातही गायकवाड आणि उदय सामंत दोघांशी बोलणार आहे आणि या शाळांच्यामधले काय प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये लवकरच त्यांनी बैठक घ्यावी पुढच्या 2-3 दिवसामध्ये असा मी स्वतः प्रयत्न करतो. फीसाठी जे दबाव आणला जात आहे, आपण शिक्षण विभागाला काही निर्देश देणार पालकांसाठी काही थोडंसं शिक्षण विभागाने याकडे राज्यभर लक्ष द्यावं? नाही, याच्याबद्दल 2 वर्षापूर्वीच कोविड झाल्याच मी निर्देश दिलेले आहेत आणि त्यावेळेला स्वतः वर्षातही गायकवाडांनी त्याची दखल घेतली होती आणि पालकांनी संपूर्ण फी माफीची अपेक्षा धरू नये, परंतु शाळासुद्धा तगल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून काही एक दिलासा मिळावा. परंतु पूर्ण मोफतच शाळा चालवणं हे संस्थांनाही शक्य नाही आहे. परंतु कुठल्याही मुलाची शाळा फीच्या अभावी बंद होऊ नये अशा प्रकारे राज्य सरकारने पण सूचना दिलेल्या आहेत. बाउन्सर दिसत आहेत आणि ते ढकलत आहेत लोकांना. मला असं वाटतं शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारे दंडेलशाही करणं हे संस्था चालकांना सुद्धा शोभणारं नाही आहे. पण पालक आणखीन शाळा यांच्यामध्ये PTA पेरेंट टीचर असोसिएशनची व्यासपीठं आहेत आणि त्याच्या नियमित बैठका जर का झाल्या तर बरेचसे प्रश्न निकाली निघू शकतात. परंतु पालकसुद्धा आमच्या मुलाची फी कमी करा अशा पद्धतीने एकेकटे जर का वाद घालायला लागले तर मग बाकीचे पालक आणि इतर पालक यांच्यामध्ये सुद्धा विसंवाद तयार होतो आहे. आणि पुण्यामध्ये तर आम्हाला असं 2-3 शाळा दिसलेल्या आहेत की त्या पूर्ण बेकायदेशीरच आहेत, म्हणजे त्यांची नोंदणीच नाही आहे आणि ते विद्यार्थ्यांना सांगत पण नाहीत की त्या शाळांना बंदी आहे आणि पालकांची दिशाभूल केली जाते. याबद्दल शिक्षण संचालकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला निदर्शनाला आणून द्या, आम्ही लगेच त्याच्यावर कारवाई करतो. परंतु मला स्वतःला असं वाटतं की अधिवेशन चालू आहे तर मी वर्षातही गायकवाड आणि उदय सामंत दोघांशी बोलणार आहे आणि या शाळांच्यामधले काय प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये लवकरच त्यांनी बैठक घ्यावी पुढच्या 2-3 दिवसामध्ये असा मी स्वतः प्रयत्न करतो. फीसाठी जे दबाव आणला जात आहे, आपण शिक्षण विभागाला काही निर्देश देणार पालकांसाठी काही थोडंसं शिक्षण विभागाने याकडे राज्यभर लक्ष द्यावं? नाही, याच्याबद्दल 2 वर्षापूर्वीच कोविड झाल्याच मी निर्देश दिलेले आहेत आणि त्यावेळेला स्वतः वर्षातही गायकवाडांनी त्याची दखल घेतली होती आणि पालकांनी संपूर्ण फी माफीची अपेक्षा धरू नये, परंतु शाळासुद्धा तगल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून काही एक दिलासा मिळावा. परंतु पूर्ण मोफतच शाळा चालवणं हे संस्थांनाही शक्य नाही आहे.